फायनली आपल्याला ॲडसेन्स कडून काय आलेलं आहे बघा, पोस्ट आलेले आहेत काय आता ते मला खोलून बघायचं आहे. जे दिलंय ना ह्याच्यासाठी आहे ना मी लय कष्ट केलेले आहेत, खोटं काय सांगत मी अहोरात्र मेहनत केली, दिवस रात्र त्याचं स्वप्न बघत होतो. त्या स्वप्नाचं एक स्टेप आपली प्लस झालेली आहे, हातात घेतलं ना माझ्या लिटरली तुम्हाला खोटं वाटेल माझ्या डोळ्यात पाणी आलं नाही का, म्हणजे खरंच खरंच माझ्या डोळ्यात पाणी आलं असं गूजबम्स आले माझ्या अंगावर. पण जेव्हा मी गुगल ॲडसन्स पाहिलं ना आणि समोर गुगल यूट्यूब पाहिलं ना भाई मग खोटंच नाही असले गूजबम्स आले ना माझ्या अंगावर. बघा ना देव पण आपले किती साथ देतोय, बरोबर श्रीदत्त जयंतीच्या दिवशीच आपल्याला गुगल ॲडसेन्सचा कोड आलेला आहे. 2-3 हजाराचा सबस्क्रायबरचा अकाउंट लॉक झालेलं किरकोळ वाटत असेल, पण जो ॲक्च्युली फील करतो ना की एक एक सबस्क्रायबर कसा वाढतो, एक एक सबस्क्रायबर त्यालाच ह्याची खरी किंमत माहिती आहे. आज श्रीदत्त जयंती आहे, सो आता फ्रेश वगैरे होऊन मंदिरात जायचं आहे, तिथून पुढं मला एका लग्नाला जायचं आहे, तिथून पुढं मला ऑर्चिड हॉटेलला जायचं आहे, असं माझं पॅक स्केड्युल आहे आजचं. पण ठीक आहे, करणे एक दो म्हणजे काम करणे दो भाई. आणि सीन असं आहे मी झोपलो होतो इथं वरच्या सोफ्यावर, पप्पा आले मला देऊन गेले काहीतरी, हे जे दिलं आहे ना ह्याच्यासाठी आहे ना मी लय कष्ट केलेले आहेत, खोटं काय सांगत मी अहोरात्र मेहनत केली, दिवस रात्र त्याचं स्वप्न बघत होतो. त्या स्वप्नाचं एक स्टेप आपली प्लस झालेली आहे, फायनली आपल्याला ॲडसेन्स कडून काय आलेलं आहे बघा, पोस्ट आलेले आहेत काय आता ते मला खोलून बघायचं आहे. आय गेस ॲडसेन्सचा कोड असेल व्हेरिफिकेशनचा आहे काय माहिती, खोलून बघूया खोटं हे काय आहे काय नाही, मला खरंच काय नाही माहिती आहे. पण जेव्हा मी गुगल ॲडसेन्स पाहिलं ना आणि समोर गुगल यूट्यूब पाहिलं ना भाई मग खोटंच नाही असले गूजबम्स आले ना माझ्या अंगावर, म्हणजे ज्याच्यासाठी एवढी मेहनत केली 6-7-8 महिने झाले जवळपास, 8 महिन्यापासून रोज दिवस रात्र फक्त एकच स्वप्न बघतोय की भाई काहीतरी झालं पाहिजे. शिद्दत म्हणजे उभ्या आयुष्यात आत्तापर्यंत मी जेवढी मेहनत केली नाही ना, जेवढी शिद्दतनी ज्याचं स्वप्न बघितलं नाही ना त्याचं स्वप्न हे ह्यासाठी बघितलेलं आहे. आणि काय का होईना थोडं जरा एक स्टेप पुढं गेल्यागत मला खरंच वाटायला लागलेलं आहे, म्हणजे खोटं नाही सांगत नाही तो मी कसा बडबड करतो, आता मला वर्ड्स पण सुचत नाही आहे की भाई काय विषय आहे. माझी झोप मोड म्हणजे झोपच उडाली माझी, मी झोपतच उठलो, पप्पांनी आणून दिले म्हणजे काहीतरी आलं आहे बघे, तिथं वाचलं पुढं गुगल ॲडसेन्स भाई सहा म्हणलं उठा आता उठा झोपून चालायचं नाही. म्हणजे बघा ना देव पण आपले किती साथ देतोय, बरोबर श्रीदत्त जयंतीच्या दिवशीच आपल्याला गुगल ॲडसेन्सचा कोड आलेला आहे, म्हणजे शेवटी देवाची कृपा सगळी. आणि देवावर जेवढी श्रद्धा आहे माझी तेवढीच मेहनती पण आहे माझ्या, म्हणजे देव पण बघतोय की भाऊ तू मेहनत करतोय, भाऊ तू घासतोय, तुला त्याचं आउटपुट येणार, लेट येणार पण थेट येणार. म्हणजे कसं सब्र कबल मिठा होत आहे, देवाच्या घरात देर आहे अंधेर नाही, जे आउटपुट हे बघून आहे ना माझ्या 200% जास्त एनर्जी आली अजून भारी भारी ब्लॉग काढायचे. सो तुमच्या प्रेमामुळे हे शक्य झालेलं आहे सगळं, देवाच्या आशीर्वादामुळे तुमच्या प्रेमामुळे झालेलं आहे, असंच सपोर्ट करत राहा मला. आता सीन असा आहे की फ्रेश वगैरे होतो उरकतो आणि पहिलं आपल्या श्रीदत्ताच्या मंदिरात जाऊन येतो आणि पाया वगैरे पडून येतो, परत मग तिकडे पुढे नेऊयात. आजचं काय स्केड्युल आहे बघत राहा, चॅनलवर नवीन असाल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. उरकलेलं आहे फ्रेश वगैरे झालेलं आहे, आता पहिलं श्रीदत्तांच्या मंदिरात जाऊन पाया पडून येतो आणि मग नेक्स्ट नियोजन काय असेल ते मांडू. मग बाय द वे हे गुगल ॲडसेन्सचं पण आपण देवाच्या चरणात मांडू आणि मग फोडू, मला तर फोडायची पण इच्छा होई नाही कारण आज आत्ता फोडता पण यायचं नाही मला, पहिलं काय करू देवाच्या चरणी ठेवतो, जरा बेस्ट विशेस घेतो आशीर्वाद घेतो आणि मग आपल्या कामाला निघू तिकडं कुठं ऑर्चिड हॉटेलला चाललो आहे, जरासं काम आहे माझं छोटंसं, तर मग आल्यानंतर हे फोडू ह्यात काय आहे काय नाही ते तुम्हाला दाखवतो. 2-3 हजाराचा सबस्क्रायबरचा अकाउंट लॉक झालेलं एक किरकोळ वाटत असेल, हे 2-3 हजार हो नाही का, पण जो ॲक्च्युली फील करतो ना की एक एक सबस्क्रायबर कसा वाढतो, एक एक सबस्क्रायबर त्यालाच ह्याची खरी किंमत माहिती आहे. येतो आलो, दर्शन झालेलं आहे आणि ॲडसेन्सचं पण श्रीदत्तांच्या चरणी ठेवलं, जरा प्रार्थना केली आशीर्वाद घेतले आणि आता आपल्या पुढचं जर्नी बिगेन्स. आणि आयुष्यात असंच आपल्याला हातभार आपल्या मागं राहू हीच इच्छा मागितली. आपल्या घरामागंच मंदिर आहे, छोटंसंच आहे पण काय फरक पडतो छोटा मोठा,
देवदेव शेवट कुठेही पाया पडा तुम्ही, असं थोडी आहे की नारायणपूरलाच जावा असं काही नाही, मी तर नाही असं मानत. सो चला निघतो आता बाबा, जातो, लेट झालेले, 3 वाजलेले असले उन्हाच्या चटके बसते ते, बरं झालं जॅकेट घातलं बाबा. सीन असं आहे दिवसाचं मरणाचे चटके बसते आणि रात्रीची थंडी वाजते असले तर आहे. सो आता चाललेलं आहे तिकडं आणि परत लग्नाला जायचं होतं मला, आता लग्नाचं काय कॅन्सल होतंय का काय काय माहिती मला. आता मी 3 निघालोय, मी पोहोचणार कधी, मी रिटर्न येणार कधी, 6 का 6:30 लग्न होतं वाटतं. आणि परत ज्या मंदिरात आत्ता आपण गेलतो त्या मंदिरात महाप्रसाद पण आहे, तिथं पण आपल्याला बोलावलेले. आता लग्नाचं मला वाटतंय कॅन्सल होईल, बघू, लेट सी जसं होईल तसं होईल. लवकर जाऊ पटकन, ते काय असेल ते मिटवू, माझं काम करू आणि मग निघू. काय अपडेट देतो तुम्हाला, बघत राहा. चल ढूंढ लाए सारी मासूम सी खुशियां, चल भूल जाए फासले पटकन. काय विषय चालत आपण गाईज रिच्ड, जरा फोन करतो कुठे बघतो नक्की. तोपर्यंत जरा एक पाण्याची बाटली बोलले, ताण लागले मला राव, जरा बिस्तर घेतोय. लई लांब आहे, मला वाटलं जवळ आहे, मरणाचं लांब आहे. काय घेऊ प्यायला, काय घेऊ काय घेऊ काय. बरं वाटलं बाबा, बरं खरंच बरं वाटलं. चटके बसतात एक तर एवढे उन्हाचे, त्यातल्या त्यात एवढ्या लांब 2-व्हीलर वरले बेकार काम आहे बा. थांबा जरा फोन करू द्या मला एक आता. कुठे आहेत मॅडम? आम्ही तुमच्या राज्यात आत्ता येत आहे मी ऑर्चिड हॉटेल. हां म्हणजे 2-व्हीलरवर आलो आहे तुझं काय? नाही बाबा बंद आहे ब्लॉग, ब्लॉगला सुट्टी असतो त्यामुळे. मग काय बरी थांबतो मी 5-10 मिनटं ब्लॉक बंद करायला लागते, करायला लागते बेकार काम आहे बाबा. पोट पाण्याचा प्रश्न आहे लोकांना, नाही कळत की ह्याच्या पोट आहे आपलं. बरोबर आहे, पण एखाद्याची प्रायव्हसी नाही डिस्टर्ब झाली पाहिजे आपल्याकडून. एखादा असेलच ऑकवर्ड नाही काढायचं भाऊ, खरंच थोडेफार टेक घ्या पण त्या व्यक्तीला घेऊ नका ब्लॉगमध्ये. एखाद्याला खरंच जर नसेल प्रायव्हसी डिस्टर्ब करायची, बरोबर आहे, मला पण नाही करायची म्हणा, मला पण नाही करायची प्रायव्हसी डिस्टर्ब. आता मी काय करणार, मी जाणार हातमध्ये 2-व्हीलरवर एवढं लांब, खरंच मग आता बरगाड्या दुखायला लागल्या, हातापाया दुखत होते, आता बरगाड्या दुखायला लागल्यात मग अख्ख्या. लवकरात लवकर गाडी घेतली पाहिजे, सपोर्ट करा जरा, तुमचा भाऊ लवकरच गाडी घेईल मग गाडीत फिरणार मस्तपैकी. गाडीत जरी फिरलो तरी पाय जमिनीवर ठेवणार मी, असं गाडीला खाली दोन होलं पाडणार आणि पाय जमिनीला पाय घासत येणार. सो भाई 6 पुरखलेलं आहे, किती वाजले माहिती आहे का? 8 वाजलेले आहेत आणि आत्ताशी निघालेलो आहे मी घरी. आता कुठं गेलो तो विचारू नका तुम्ही अजिबात, काय ऐका नाही पर्सनल स्पेस वगैरे. गाडी इथंच लावून गेलतो भाई गाडी, एक तर त्याच विषय पडलेला मग कशी येत ना, माझा घेतलेला नाही का, तिथंच गाडी लावून ठेवलेली आणि गेलतो दुसऱ्याच्या गाडीत. माझी दागदुख नसती, ऐका नाही गाडी, ऐका नाही गाडी बेकार काम आहे. एक तर सीन काय आहे, ते ॲडिसनचा कोड तो गाडीत होता, ते गाडीचं मला काही घेणं देणं नाही, ते ॲडिसनच्या कोडचं मला घेणं देणं होतं लय, जिथं गेलं असतं ना भाई माझी वाट लागली असती. सो चला जातो आता, काय विषय सांगतो तुम्हाला, थांबा काय बर थांबा थांबा जरा. तो भाई चला, ते झाला टाईमपास, जाऊ आता घरी. किती वेळ लागेल, तासभर लागेल आता मला घरी पोचायला, काय माहिती आता बघू किती वेळ लागतोय काय लागतोय. जाऊया घरी, खाऊया खरी, भूक लागली राव मला परत.
काय ते कॉपी पी पिऊ काय भागतय दावा काय पण बोलायचं आलो आलतो कुठं मी आता मला तो मोठा प्रश्न आहे मला परत मॅप लावायला लागायला वाटतं एक तर मॅपवर जगायची सवयच लागली त्याच्या आईला कंटिन्यू मॅप इकडचं काय माहिती आता घरापासून 40 किलोमीटर आहे इथले रोड माहीत असणार आहे जेवढं माहिती आहे तेवढं जातो बाकी मॅप लावतो मग पण इकडच्या वाईब्स लय भारी आहेत म्हणजे आपल्या हडपसर पेक्षा आहे ना असलं फ्रेश आणि भारी वाटतं ना इकडं काय माहिती काय सीन आहे त्याच्यामुळे जरा झकपाक इकडे बरं आपलं कोणते काय इकडं काय विषय नाही अधून मधून चक्रा होणार आहेत आपल्या आता अधून मधून नाही सारख्याच होणार आहेत वाटतं डेंजर काम आहे फक्त ब्लॉक काढतो येतोय का नाही काय ते मोठा प्रश्न आहे हळू हळू होईल सवय मग काढू आता काय सवय ना अपोजिट पार्टीला पण आणि आपल्याला पण दाखवायचं नाही कोणाला काय त्याच्यामुळे न काढलेलाच बरा थोड्या दिवसांनी काढू तो बरं बघत राहतो मी कधी ना कधी दिसेल तुम्हाला काय ना काहीतरी जागपाक पेट्रोल टाकतो जरा पेट्रोल संपत आले असं मला वाटायला लागलं टाकून ठेवतो बाबा नको परत उद्योग नको फ्युअल अप केलेलं आहे अख्खा काटा डाऊन झालं वाटतं पेट्रोल टाकलं आता चाललंय परत घरी दुसरीकडं कुठं जाणार आहे आता हे डायला बाबा एकदा अवघड वाईट टाकले कसं होतं एवढे लांब यायचं टू व्हीलरवर म्हणल्यावर कधी एकदाची गाडी घेतोय असं झालंय मला घेऊ लवकरच घेऊ थांबा जरा चालू आहे जरा प्रयत्नांना साथ दिली पाहिजे फक्त द्यावानी एक 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 स्टेप पुढं घेतोय आपण फक्त शॉर्ट काय होतंय गपक्यात सगळं पाहिजे म्हणलं ना मागल्या टेची कामं आहेत त्यामुळे हळू हळू बघून बघून पाऊल टाकतोय आपण गोत्यात यायला नको आपण काल आपण इथं आलतो कसली गर्दी होती आज आहे का बघा काल जरा लई जास्त गर्दी होती मी कुठं तिकडं गाडी लावून इकडं चालत आलो बाबा अवघड काम आहे रोज इकडं तिकडं जातोय काय सांगू आता माझं मलाच हसायला लागलाय की माझ्या आयुष्यात चाललंय काय रोज कुणा ना कुणाला भेटायला जातोय काही ना काही तर करायला जातोय पण दाखवत नाही दिल खुलास व्यक्तिमत्व जरा बिझी आहेत सध्या पण आपल्याला आता ट्रिपला निघायचंय मला आता उद्या मुंबईला जायचंय का नाही ते एक मोठा प्रश्न आहे आता घरी जाऊन सेटल करू दे पहिलं तर घरी पोहोचू द्या मला मुंबईला उद्या मला जायचंय 27 तारीख आहे उद्या बघू फोन करतो पहिले जा घरी जाऊन येऊ का नको नाही का म्हणजे ते एक मोठा म्हणजे खरंच मला कंटाळा आलाय जायचा पण काम पण महत्वाचं आहे यायला पाहिजे हडपसर मध्ये पोहोचलोय आणि काय पाणीपुरी खायची क्रॅविंग झाली लागली काय माहिती आता दुनिया गाई भाडे मे तुम्हाला भाई पाणीपुरी खायंगा तिथे एक भारी पाणीपुरी वाला आहे त्याच्या तिथं जातो काय आता इच्छा झाली म्हणजे मोडायला नाही पाहिजे भाऊ काय बी करा तुम्ही खायची इच्छा झाली ना कधीच पोट मारू नका जे खायची इच्छा झाली ते खावा आता खाऊ पाणीपुरी चला तुमच्या भावानी पाणीपुरी रगडापुरी काय 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 खाल्लेलं आता निघालो भाई साहेब रिच्ड घरी पोहोचलो 5 मिनिटात फ्रेश झालो टी शर्ट चेंज केला फक्त आणि आता निघालेलो आहे दत्त जयंतीचा आमंत्रण होतं आपल्याला गेलं पाहिजे ना महत्वाचं आहे भाऊ महत्वाचं आहे सो चला जाऊया कंटा ते काल एवढं लांब जाऊन आलो तेव्हा कंटा चला बाबा ये तेरी हसी पर मैं मर ही ना जाऊं तेरी ही बातों में खोना मैं चाहूं तेरी ही